किसान मोर्चा मध्ये दिवसेंदिवस लोक चालत आहेत, चालताना त्यांना त्रास होत आहेत आणि म्हणूनच ॲम्ब्युलन्स मध्ये तिथून त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्याचं काम जो आहे तो सुरू आहे आणि हॉस्पिटल मध्ये आपण बघू शकतो जेव्हा त्यांना नेण्याचं काम सुरू आहे त्यांच्या पायाला जे जखम आहेत ते आपण इथे हे माणसं चालून जाते हॉस्पिटल मध्ये तिथे बघू शकतो की जे 4 ते 5 दिवस चालताना त्यांचे जे पायाची जी अवस्था आहे ते काय झाली आहे. शहापूरच्या रुग्णालयात हा जे उपचार आहे असे काही लोकांवर सुरू आहेत. हे जे आपण म्हणू शकतो की इथे लोक आहेत सीनियर सिटीजन्स ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या मुक्कामार ही लागली होती. हे धडकले होते दगडाला म्हणून यांना अशी हे पाय झाले. सर काका काय नाव आपलं? मालजी पांडू शिंदे. तर हे कसं लागलं होतं तुम्हाला? हे असं पाय सरकला ना तसेच चप्पल गुतले दगडामध्ये तर तसेच खाली पडलो तसे आई तर तिथं बी नाही तबी नाही तबी लागले. तुम्ही आदिवासी जमिनीच्या सातबाराचा विषय घेऊन आलाय त्या मागणी करा. हा कुठून आलाय? आम्ही विराणापण तालुका मालेगाव. आता तुम्हाला लागलाय तुम्हाला घरी परत जावं लागेल? नाही नाही जाणार नाही जाणार घरी नाही जाणार. कुठे जाणार? मुंबई जाणार. मुंबई जाणार? मुंबई जाणार. आम्ही फिरणार नाही इतक्या लांब आणि येऊन मग फिरायचं कसे खावं साहेब? इतकं लांब येऊन कसं परत फिरायचं असं ते सांगतायत. आणि खूप असे लोक आहेत ज्यांच्या पायाला मार लागले आहेत ते हॉस्पिटलमध्ये रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत आणि उपचार घेण्यासाठी जे हॉस्पिटलमध्ये आले ते ओल्ड पेन्शन स्कीममध्ये ह्या हॉस्पिटलचा स्टाफ संपावर होता तरीही ह्या लोकांची मदत आणि सहायता तुम्ही करत आहात. इमर्जन्सी बेसिसवर तुम्ही स्वतः संपावर असतानाही जे इमर्जन्सी सर्व्हिसेस त्याच्यावर भार येऊ दिला नाही. रुग्णसेवा देणं हा आमचा एक पहिलं आद्य कर्तव्य आहे. आम्ही नोकरीत लागतानाच आम्हाला रुग्णसेवा देणं हा आमचा आम्हाला शिकवलेलं असतं आम्हाला शपथ दिलेली असते. त्यामुळे कुठलीही इमर्जन्सी आली तरी आम्हाला ती रुग्णसेवा देणं आहे. आज आमचा बराचसा स्टाफ संपकरी स्टाफ इथे बसून होता. कितीही इमर्जन्सी आली तरी आज आम्ही सेवा देणार होतो. का तर आम्ही जी लढाई हेही लढतायत लढाई रस्त्यावरची आणि आम्ही लढाई रस्त्यावरची लढतोय. दोघांचे जे आहेत एकच दोघांचे हे आहेत की समस्यासाठी लढत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40 लाख कर्मचारी या संपामध्ये आहेत. आम्ही कोविडमध्ये याच पद्धतीने काम केलं. आम्ही रस्त्यावर उभं राहून काम केलेलं आहे. रस्त्यावरच्या लोकांना तपासलेलं आहे हॉस्पिटलच्या लोकांनाही तपासलेलं आहे. पण शासनाने आज आम्हाला मजबूर केलं रस्त्यावर येण्यासाठी आणि आज आमची शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी हा संप जास्त दिवस न चिघळवता रुग्णांची सेवा कशी लवकरात लवकर दिली जाईल याकडे लक्ष द्यावं. कारण की रुग्णांचा आणि नातेवाईकांचा प्रक्षुब्ध वाढला तर त्याचे असर हे शासनावर होतील सरकारवर होतील. त्यामुळे शासनाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी हा संप लवकरात लवकर संपवण्यासाठी कारवाई पुढील कारवाई लवकरात लवकर करावी. तर एक आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या डिमांड आणि मागणी घेऊन आलेले शहापूरमध्ये एक किसान आहेत आदिवासी आहेत दुसरे आहे मेडिकल स्टाफर्स हे ओल्ड पेन्शन म्हणजे संपावर आहे हे चालत जात आहेत आपल्या मागणीसाठी. तर कुठे ना कुठे वेगवेगळ्या मागणी घेऊन लोक शासनाकडे चाललेत आणि ते एक दुसऱ्याला समर्थन देतात. आता शासनाकडून त्यांना काय समर्थन मिळणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे. शहापूरमध्ये कॅमेरा पर्सन साहिल चव्हाण सोबत मुस्तफा शेख मुंबई तक.